इलेक्ट्रिक व्हीकल स्टार्टअप ल्यूसिडकडून नोकर कपात जाहीर, 18% कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा येणार. भारतीय म्युच्युअल फंड उद्योगाची एकूण व्यवस्थापनाखालील मालमत्ता 39.46 लाख कोटी रुपयांवर, असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंडची आकडेवारी. 2022-23 मध्ये फक्त 37 कंपन्या शेअर बाजारामध्ये सूचीबद्ध झाल्या. एलआयसी वगळता यावर्षी आयपीओ मधून फक्त 31,559 कोटी रुपये उभे केले गेले. आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी भारतीय शेअर बाजारामध्ये तेजी. आज दिवसअखेर सेन्सेक्स 1031 अंकांच्या तेजीसह 58,991 अंकांवर स्थिरावला. घर खरेदी करणाऱ्यांना मोठा दिलासा, रेडी रेकनर दरामध्ये कोणतीही वाढ नाही, राज्य शासनाचा निर्णय. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.